सरकारने आमदाराला फंड देणे हा त्या मतदारसंघातील जनतेवरचा अन्याय आहे, अंबादास दानवे. शिवसेनेच्या कोणत्याही आमदाराला फंड देण्यात आलेला नाही. मतदारसंघातील जनतेवरचा हा अन्याय आहे. अनेक महामंडळं राज्यात स्थापन केली जातात, या महामंडळांचं राज्यात काही अस्तित्व नसतं आणि ही सत्यता अशोक चव्हाणांनी मांडलेली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीचे नेते किती प्रमाणात महत्त्व देतात यावरून हे स्पष्ट होत असल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलेलं आहे. कुठेतरी दुटप्पी भूमिका ही सरकारची पाहायला मिळते. आपल्याला काही आपल्या आमदारांना काही फंड दिले का? बिल्कुल दिलेला नाही. शिवसेनेच्या आमदारांना काही आमदार नाम मात्र, परंतु जसं काँग्रेसच्या तरी चार वरिष्ठ नेत्यांना दिलं असं ते म्हणतात, परंतु शिवसेनेच्या तर आमच्या कोणत्याच लोकांना कोणत्याच प्रकारचा निधी दिलेला नाही. हा जनतेवरचा अन्याय, आमदारावरचा अन्याय नाही. हा आम्ही ज्या भागातून लोकप्रतिनिधित्व करतो त्या भागातील जनतेवरचा हा अन्याय आहे. त्या भागातील सगळ्या पक्षाला मानणारे लोक काही ना काही प्रमाणात असतात. तिथलं विकास रोखणं, या जनतेचा विकास रोखणं, त्या भागाचा विकास रोखणं, आणि ते पाप हे सरकार आताचं सरकार करतं आहे. आता 20 तारखेपर्यंत अंतिम सुनावणी पार पडेल, मात्र निकाल लावण्यासाठी आणखी 3 आठवड्यांची मुदतवाढ मागितलेली, कारण 34 याचिका आहेत या प्रकरणामध्ये. तर वेळकाढूपणा आहे की खरंच हे पा, मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाने जे 31 डिसेंबरची मुदत दिलेली आहे, या 31 डिसेंबरच्या आत अध्यक्षांनी निर्णय घेणं अपेक्षित आहे. वारंवार मुदतवाढ घेत होते ते, म्हणूनच 31 डिसेंबरची मर्यादा सुप्रीम कोर्टानं आखून दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे त्या पद्धतीने अध्यक्षांना वागावंच लागेल, निर्णय घ्यावा लागेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नागपूर.